मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं संध्याकाळचं. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि मी आता आहे परळीमध्ये आणि आता निघालो आहे परत माझ्या गावी अंबाजोगाईला. इकडे ॲक्च्युली शुक्रवारी आलो होतो, 2-3 दिवस इकडे मुक्काम होता आमच्या साडूंच्या घरी आणि आता इकडचं परळी वैजनाथ वगैरे बघून फिरून परळी फिरून 2 दिवस इथं मुक्काम करून आता आम्ही परत चाललोय अंबाजोगाईला. आमच्यासोबत अथर्व पण येणार आहे. आम्ही सगळे चाललो होतो अंबाजोगाईला. कारण काय रे, आज का चाललो होतो आपण? ओके, बर्थडे साठी चाललो होत नाही का आपण. आणि आता परी पण आली आपली नटून थटून खाली रेडी होऊन आली आणि आबाडात बघा किती छान रंग आलेत. तांबडा तांबडा रंग आणि त्या तिकडे बघा चांदणी दिसते आणि हे सगळे आहेत थर्मल क्वार्टर्स. परळी थर्मल पॉवर प्लांट, ते जी चिमणी दिसते ते आहे थर्मल पॉवर प्लांट, त्याचे क्वार्टर्स आहेत. चला काढा गाडी. एक गाडी आता पुढे गेली. पुन्हा आहोत परळीच्या कुणावरती आणि ही आहे संध्याकाळची गर्दी. गरळी म्हणतोय मी, संध्याकाळची परळी गरळी, संध्याकाळची परळीतली गर्दी. परळी गरळी झालं ना ते. आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे म्हणून या चौकाला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज चौक. जय शिवाजी. हे बघा रस्त्याचं काम चालू आहे. परळीच्या जस्ट बाहेर निघालो ते, अजून रस्त्याचं काम झालं नाहीये. हा सगळा मातीचा रस्ता आहे, कधी होणार काय माहित, देवालाच माहिती आणि करणारे त्यांना माहिती. ऑल राईट मित्रांनो, आता फायनली आपल्याला जवळपास 2 किलोमीटर क्रॉस केल्यानंतर चांगला रस्ता लागलेला आहे, सिमेंट रस्ता. आणि आपण आता राईड एन्जॉय करणार आहोत आणि पुढे आपल्याला एक घाट लागणार आहे, परळीचा घाट. त्या घाटातून आपण जाणार आहोत. छोटासा घाट आहे, काही मोठा नाही आहे. उगाच एक्साइट होऊ नका. पहिला तर डांबरी रस्ता होता, तो काही चांगला नव्हताच. त्याच्यानंतर मला वाटतं तब्बल 5 वर्ष या रस्त्याचं काम चालू होतं, सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवायला होती. त्याच्यासाठी पूर्ण रस्ता खोदून ठेवला, इतके दगडं 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 आणि धूळ माती सगळं. आता 5-6 वर्षानंतर कुठे जाऊन हा रस्ता झाला तेवढा चांगला, नाही तर पहिला एकदम खराब रस्ता आहे. त्याच्यामुळे आता जरा परळीला जायचं यायचं म्हटलं पुढे अंबाजोगाई तर जरा आता थोडा कमी वेळ लागतो. जवळजवळ म्हणजे 1/2 तासात तुम्ही पोहोचू शकता. फक्त नंतर अंबाजोगाईत गेल्यामुळे थोडं ट्रॅफिक लागतं आणि परळीमध्ये थोडं ट्रॅफिक, कारण हे दोन्ही शहर आहेत त्याच्यामुळं. आणि सर नाईट ड्रायव्हिंग करायला तर मजा येते, म्हणजे भारी वाटतं. ॲक्च्युली मी जास्त करत नाही कारण आपण फॅमिलीसोबत असतो, त्याच्यामुळं काही एवढा योग येत नाही नाईट ड्रायव्हिंग करायचं. पण जेव्हा पण करायला भेटतं तेव्हा मजा येते नाईट ड्रायव्हिंग. आता मित्रांनो राईट साईडला ज्या लाईट दिसत आहेत तुम्हाला, ते आहे गिरवली पॉवर प्लांट इथल्या जवळपासच्या एरियाजला, गावांना म्हणू शकतो आपण. किती मेगावॉट आहे काय ते मला नका विचार, ते मला माहित नाही, ते आमच्या साडून विचारा त्यांना. पुन्हा अंबाजोगाईमध्ये पोहोचतोय, आता एंट्री करतोय. आणि हा आहे भगवान बाबा चौक, राईट साईडला तुम्हाला दिसतंय आय लव्ह अंबाजोगाई. आता हे सगळीकडेच फॅशन आली आता म्हणता येईल की सगळ्या शहरांमध्ये असं लावतात चौका चौकात, आय लव्ह अंबाजोगाई, आय लव्ह पुणे, आय लव्ह मुंबई, आय लव्ह हे, आय लव्ह ते, असं सगळेच चालू आहे. आता हे आता काल परवाच 2 दिवसापूर्वीच बसवलंय आय लव्ह अंबाजोगाई.
ठीक आहे बरं वाटतं म्हणजे लोकांना कळतं, आपण म्हणजे बाहेरचं कुणी आलं असेल तर त्यांना कळतं की आपण कुठल्या शहरात आलो. आणि हे माझ्या लेफ्ट साईडला आहे अंबाजोगाईचे एस टी डेपो, आणि हे बघा हे कर्मचारी आंदोलनासाठी बसले, तिथं जो आपला एस टीचा संप चालू आहे, आंदोलन चालू आहे, त्याच्यासाठी बसलेले. आणि कुठे आहे हे कुठे ते दिसायले मॉन्जिनीस, हेच की ठीक आहे ते मॉन्जिनीस. ट्रेंड्स इकडे पण आहे बघा, ट्रेंड्स इकडे पण आले अंबाजोगाईत. आणि हे आहे अंबाजोगाईचं एस टी स्टँड, बस स्टँड, जे की आता बंद आहे कारण संप चालू आहे तुम्हाला माहिती आहे. बघा हे आहे ते एस टी स्टँड, बंद आहे आता, सगळं ओसाड पडले. आणि याच्यात सगळ्या प्रायव्हेट गाड्या बसेस ते येऊन थांबत आहेत आणि पॅसेंजर घेऊन जात आहेत. आणि हाच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक. आणि आपण पोचलो चेन्नईमध्ये. आणि हे बघा बर्थडे बॉय, यांच्या बर्थडे साठी खास आलं. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. चला ए भैया मामाचा बर्थडे. थँक्यू थँक्यू. सगळे नटून थटून बसलेत, चिली पिल्ली पण टकलो कोणी हॅलो टकलो हैवान. आणि तो वळण्याचा कार्यक्रम चालू आहे, बायको वळते नवऱ्याला. नाव घ्यायचं असते बरं का वळताना? हो मग अरे कसं नसतं नाव घ्यायचं असते. आता बहीण वळते भावाला आणि आमची बायको इकडे बघाय, बघ म्हणलं इकडे लगेच बघते. थांब मी तुला सांगतो. आता ओळख झाले ना, आता घास घर भरो. आता घ्या आता नाव मस्त पैकी. वा आता मेवणी मेवणी घास भरत आहेत. मेवणी मेवणी मेवण्यांची पाहुणी, लाडाचा घास, लाडाचा घास. उष्ट केलंय त्यांनी आता. आता मी खाऊ घालत सर का बघू इकडे बघ. छान दिसायला, छान दिसायला.